तिसरा प्रकार म्हणजे मौखिक साधने, ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते, त्याचा कर्ताही अज्ञात असतो, ते पिढ्यान पिढ्या जतन झालेले असते। अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात। ओव्या, लोकगीते, लोककला यांसारख्या लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो। अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात।